येत्या 2 दिवसानंतर शिवरात्र येत आहे आणि याच शिवरात्रच्या निमित्त शिवजयंती महोत्सव प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून कुडूस येथे जागरूकता रथयात्रा काढण्यात आली. वाडा तालुक्यातील खेडोपाडी गावोगावी ही रथयात्रा ब्रह्मकुमारीच्या बहिणी व भावांनी काढून समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, तसेच भगवान शिव हेच परमात्मा आहेत व शिव हे कल्याणकारी असून शिवरात्र उत्सव हा सण उत्साहात साजरा करण्याकरिता, तसेच समाजामध्ये शांतता व प्रेमभाव टिकून राहण्याकरिता व शिवचा संदेश देण्याकरिता ही रथयात्रा काढली, असे या दिदींकडून सांगण्यात आले. तर कुडूस येथे रथयात्रेला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षल देसले व पालघर न्यूज नेटवर्कचे संपादक प्रितेश पटेल यांच्या हस्ते नारळ वाढून व हिरवा झेंडा दाखवून या रथयात्रेचे शुभारंभ करण्यात आले. वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात शिवरात्रपर्यंत ही रथयात्रा फिरणार असल्याचे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे वाडाचे ब्रह्मकुमारी दिदींनी सांगितले. माननीय हर्षलजी देशले साहेब, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष. ओम शांती. सत्याशिवी त्रिमूर्ति शिव जयंती के निमित्त प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय द्वारे एक शिव दर्शन आध्यात्मिक अभियान काढलेला आहे. या अभियानाचा उद्देश आहे की गावोगावी जाऊन सर्व लोकांना शिव परमात्म्याच्या दिव्य अवतरणाचा संदेश पोहोचवणं. शिव परमात्मा जो सर्व आत्म्यांचा पिता आहे आणि आपल्या सर्व आत्म्यांचा पिता वर्तमान समयी या सृष्टीवरती अवतरित होऊन या सृष्टीच्या परिवर्तनाचं कार्य करत आहे. गीतेमध्ये म्हटलेलं आहे की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. गीतेमध्ये दिलेल्या वचना अनुसार सध्याचा हा जो अधर्माचा वेळ आहे, या अधर्माच्या वेळी अधर्माचा विनाश आणि पुन्हा सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी शिव परमात्मा ह्या धरतीवर अवतरित झालेले आहे आणि त्यांचा हा अवतरणाचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. आणि ह्या महाशिवरात्रीच्या निमित्तानेच हे अभियान काढण्यात आलेलं आहे. ह्या रथामध्ये असं दाखवलेलं आहे की एक भक्त जो आहे तो हनुमानची पूजा करत आहे. भक्तावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तो हनुमानकडून शक्ती प्राप्त करून त्या संकटांना तोंड देत असतो. परंतु आपण सर्वजण बघत आहोत की हनुमानला सुद्धा शक्ती देणारा कोण आहे, तर हनुमान हे श्री रामाचे परम भक्त आहे. हनुमान सुद्धा रामाकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा त्यांना पण एखादं कार्य करायचं होतं तेव्हा ते नेहमी सांगायचे की जय श्री राम, जय श्री राम म्हटल्यावर त्यांच्यामध्ये ती शक्ती निर्माण व्हायची आणि ते आपलं कार्य संपन्न करायचे. तर हनुमान श्री रामाचे भक्त आहे. परंतु पुढे दाखवलेलं आहे की रामाने सुद्धा कोणाची पूजा केली, तर रामाने सुद्धा शिव परमात्म्याची पूजा केलेली आहे. रामाला जेव्हा रावणाशी युद्ध करायचं होतं तेव्हा रामाला हे माहीत होतं की मला जर रावणावर विजय मिळवायचा असेल तर रावणाकडे तर शिवाची शक्ती आहे. रावणाने तपश्चर्याकडून शिवाकडून शक्ती प्राप्त करून घेतलेली आहे, म्हणून त्या रावणाला मारण्यासाठी मला पण शिवाकडूनच शक्ती घ्यावी लागेल. म्हणून रामाने सुद्धा शिवलिंगाची स्थापना केली आणि त्या ठिकाणाला आज आपण रामेश्वर म्हणून ओळखतो. रामेश्वर म्हणजे रामाचा पण ईश्वर शिव परमात्मा आहे. नंतर दाखवलेलं आहे की गोपेश्वरमध्ये श्री कृष्णाने देखील शिवाची पूजा केलेली आहे, म्हणजे तो श्री कृष्णाचा सुद्धा ईश्वर आहे. आणि त्यानंतर शंकराला दाखवलेलं आहे. आज आपण भक्ती मार्गामध्ये शिव आणि शंकर दोघांना एकच मानत आलेलो आहोत, परंतु या ठिकाणी दाखवलेलं आहे की शंकर आणि शिव हे दोन्ही एक नसून वेगवेगळे आहेत. शंकराला सुद्धा नेहमी ध्यानस्थ अवस्थेमध्ये दाखवतात, म्हणजे शंकराने सुद्धा कोणाचं ध्यान केलेलं आहे
तर शंकराच्या पुढे पण नेहमी शिवाचीच पिंड असते, म्हणजे शंकराने पण शिवाचंच ध्यान केलेलं आहे. तर सर्व देवी देवता या सर्वांनी शिवाला सुप्रीम मानलेलं आहे, शिवाला परम मानलेलं आहे, आणि म्हणून सर्व देवात्म्यांचा जो रचयिता आहे तो निराकार शिव परमात्मा आहे. शंकर आपल्यासारखे शरीरधारी आहेत, परंतु शिवाला आपल्यासारखा देह नाही आहे, त्या पिंडीला शरीराचा आकार नाही आहे, कारण परमात्मा हा निराकार आहे. तर असे निराकार परमात्मा शिव या धरतीवर येऊन स्वतःचं कार्य करण्यासाठी ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांची ते रचना करतात. या तीन देवांचा तो रचयिता आहे, म्हणून शिवाच्या पिंडीवर नेहमी त्रिपुंड दाखवतात. तीन आडव्या रेषा त्या ब्रह्मा विष्णू शंकराचं प्रतीक आहे, आणि त्याच्यानंतर मध्यभागी गोल बिंदू दाखवलेला आहे, तो बिंदू म्हणजे शिवाचं स्वतःचं स्वरूप आहे. तर परमात्मा शिव या सृष्टीवरती येऊन आपल्या सर्व आत्म्यांना ज्ञान देऊन आपल्यामध्ये असणाऱ्या विकारांचा नाश करण्याचं कार्य करतात, आणि म्हणून त्या पिंडीवरती आपण पूजा करत असताना नेहमी धोत्र्याची फुलं शिवाला आपण वाहत असतो. ही धोत्र्याची फुलं म्हणजे विषारी फुलं असतात, आणि ही विषारी फुलं कशाचं प्रतीक आहे, तर आपल्या आत्म्यामध्ये काम क्रोध लोभ मोह हे जे विकार आहेत या विकारांचं ते प्रतीक आहे ती फुलं. तर आजपर्यंत ती फुलं आपण वाहत आलो. परमेश्वर आपल्याला सांगत आहे की ती फुलं माझ्यावर वाहू नका, पण तुमच्यामधले असणारे विकार जे आहेत ना ते तुम्ही मला देऊन टाका, तेव्हाच तुमच्या आत्म्याचं खऱ्या अर्थाने शुद्धीकरण होऊ शकेल. तर असा ईश्वराचा दिव्य संदेश त्याच्या सर्व मुलांपर्यंत सर्व आत्म्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान काढण्यात आलेलं आहे की आपल्या सर्वांचा पिता ह्या धरतीवर अवतरित झालेला आहे, आणि आता लवकरच ह्या कलियुगाचा महाविनाश होऊन पुन्हा नवीन सत्ययुगी सृष्टी येणार आहे, पुन्हा देवी देवतांची दुनिया येणार आहे. आणि आपल्याला त्या नवीन सृष्टीमध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल, आपल्याला जर त्या स्वर्गाचा हक्क प्राप्त करायचा असेल, तर आपण परमात्म्याला ओळखा, त्या शिवाला ओळखा, त्याच्याशी आपलं नातं आपण जोडा, आणि त्याची आठवण करून त्या परमात्म्याकडून अशी शक्ती प्राप्त करून घ्या की जेणेकरून आपला आत्मा संपूर्णपणे शुद्ध होईल, पवित्र बने, आणि आपलं जीवन जे आहे ते मानवापासून देवतुल्य असं बनू शकेल. तर हा संदेश सर्वांपर्यंत सांगण्यासाठी हे अभियान काढण्यात आलेलं आहे. तर त्याचं नाव आहे सर्वश्रेष्ठ पूज्य कोण. तर सर्व देवी देवतांमध्ये पूज्य कोण आहे, निराकार परमात्मा शिव आहेत. ओम शांती.